पाहून मिळावा आहे. आत्ता 27 तारखेला आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तो आपण राबलेला आहे आणि प्रत्येक शाळेत गावातील प्रत्येक जे भरतीपात्र मुलं आहेत पहिली प्रवेश पात्र त्या सर्व मुलांचा सहभाग घेऊन आपण आपल्या गावामध्ये जोमाने उत्सवाने हा मेळावा आपण पार पाडलेला आहे. त्यामध्ये आपल्या गावातील पहिल्यावरती प्रवेश मिळाला आहे त्यांनाच पकडून आपण हा शाळातील मेळावा 27 तारखेला पहिल्या वेळा घेतलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक पालकांना असं वाटलं की जे काही 5 आपण क्षमतावरती कार्य केलेलं होतं. पहिला टेबल होता आपण मार्गदर्शनाचा शारीरिक उंची वगैरे घेतलेलं आणि दुसरा टेबल पहिला त्याच्यामध्ये आपण मुख्य 5 टेबल होते क्षमतावर आणि 2 टेबल असे होते पहिला आणि शेवटचा टेबल की नाव नोंदणीचा आणि शेवटचा टेबल असा होता समुपदेशन. समुपदेशनाचा म्हणजे काय की मुलांनी हे जे 5 क्षमतावर म्हणजे 5 क्षमतांचा मुलांवर हे झाले टेबल हे गेले त्यांना काय येते काय येत नाही याचं संपूर्ण मार्गदर्शन हा शेवटच्या टेबलवर तुम्हाला मिळालेला असेल. बरोबर ना की तुमच्या शेवटच्या टेबलवर जसं तुम्हाला सांगितलं होतं ना की तुमची मुलगी कुठे कमी आहे याच्याबद्दल आपल्याला प्रयत्न कशाप्रकारे करता येईल कृती कोणते आपण आयडिया कार्ड वापरायचे इथे मागे जे आपलं हे दिलेले आहे QR कोड्स हे आपले आयडिया कार्ड QR कोड्स स्कॅन करून आपण तो व्हिडिओ पाहू शकतो. पण तसं आम्ही पाठवत असतो ग्रुपवर ते लिंक्स पाठवत असतो. तर यानुसार आपल्याला समुपदेशन टेबलामध्ये माहिती आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची भूमिका सुरू झाली पालकांची म्हणजे माझा मुलगा माझा पाल्य आहे तर माझी भूमिका कशी राहील की मुलाला आपल्याला आपल्या पाल्याला किंवा आपल्या मुलाला सर्व काही आपण समजतो पण तुम्ही ज्या मेळाव्यामध्ये बघितलं असेल त्याला अंक मुलं थोड्याफार नसतील किंवा 6 किंवा 12 हे ओळखता येत नसेल त्याला त्या अंकाची अक्षराची पक्की ओळख आपल्या घरी हा 26 जूनपर्यंत शाळा सुरू होण्याच्या अगोदरपर्यंत आपण आई म्हणून एक वडील म्हणून पालक म्हणून कशी करून घ्यायची ह्या पुस्तकाच्या मदतीने इथं प्रत्येक पेजमध्ये अगर आपण पालक म्हणून बघितलं तर सुरुवातीला काय आहे की थोडे माझ्याबद्दल पहिलाच पेज एवढा मजेशीर आहे की मुलांना अगर सुरुवातीला त्याला येते नाव वगैरे टाकतं सांगता वगैरे ते कधी कधी मुलं भित्री असतात आपण म्हणतो ना काही काही मुलं बोलायला बघत नाही काही मुलं बिंदास बोलतात जसं आता मॅडम सांगितलं की ही बिंदास बोलते काही मुलं तसं नवीन व्यक्तीसमोर सामोर बोलायला घाबरतात कोणी पाहुणे आले तर ते छोटे म्हणजे शर्मिल प्रकारचे असतात म्हणजे सामोर येत नाही त्यामध्ये मुलाला माझे वय काय आहे त्याला सांगा की अगर मी 6 वर्षाची झाली असेल तर 6 वर्ष जेवढं पहिली झाली असेल तिला तिच्या विषयी माहिती पाहिजे कोणी विचारलं बाळा तू कोणत्या किती वर्षाची आहे तर तिने सांगायला पाहिजे म्हणजे एका मुलाने तिथे माझे मित्रमैत्रिणी कोणते आजूबाजूला आपण जे की हा मुलगा किंवा कोणी पण आपल्या घरचे पाल्य कोणी विद्यार्थी कोणासोबत खेळत असतील तर तिचा मित्र जवळचा मित्र कोणता मैत्रीण कोणती मग जसं मोठे मूल असा नाही की आपल्याच वयामानातल्या विद्यार्थी मुलांच्या पण मैत्रिणी मोठे पण मुलं असतात नाही नाही की त्यांच्यासोबत त्यांना जास्त आवडते त्या ताईसोबत किंवा त्या दादासोबत राहायला आणि ते त्यांच्यासोबत जास्त रमते तसं ते पण मित्रमैत्रिणी असू शकतात त्यांना विचारा तुझी मी खास मित्रमैत्री असं नाही की आपल्याच गावातील किंवा आपल्या समाजातील आपल्या मुलातील मुलं मित्रमैत्रिणी हा दिसतो हा आकार आहे हा असा असा असतो. जोरात बोल जसे आपण तिला कसे वर्तुळ असते चौकोन असते आयत असते त्रिकोण असते कशा प्रकारचे असते बिस्किट कसे असते कोणत्या आकाराची असते छान छान जसं आता ते बिस्किटचा आकार झाला आपल्याकडे प्लेटं असतात वाटी पण गोल आकार असतो पंखा फिरत असतो दिवसभर त्याला पण सांगतो पंखा गोल आकाराचा असतो कधी कधी काय काय घरी आरसा पण गोल आकाराचा असतो चौकोन असतो पण काय काय घरी असतात गोल आकाराचे असे बरेचसे घडी असते घडी 2 आकाराचीच असते चौकोन आकाराची आणि गोल आकाराची पण तिला आपल्याला हा वर्तुळ म्हणजे त्याला वर्तुळ फक्त आकार सांगले की हा गोल आहे जसं बिस्किट कसं आहे तो चौकोन आकाराचा आहे हा कसा आहे बिस्किट टरबूजची पोळी याचं बरं
आता आपण पोळी इथे काय आहे विशेष माहिती आहे का, आयांना का महत्त्व दिलेलं आहे की आपण कुठलेही काम करू त्याच्यात काय आपल्या मुलाला शिकवता येईल ते बघा. पोळी बनवत आहो ना, पोळी कोणत्या आकाराची करत आहो? कधी कधी आपण पराठा बनवतो त्रिकोण पण बनवतो, मग त्याच वेळेस मुलांना तू बस आता मी शिकवतो असं नाही करायचं. आपण तांदूळ समजा वेचत आहो निवड म्हणजे साफ करत आहो, तिथेच आपण अ शिकवला तर असं करून दाखव बरं तिथेच, वर्तुळ आकार काढ बरं तिथेच, म्हणजे असं वेगळं घेऊन बसा असं. आता आपल्या घरी परिवार असतो, आपल्या म्हणजे लहान मुलांना आपल्या घरी कोण कोण आहे यांची पण माहिती असायला पाहिजे, जसं बाबा आजी काका काकी आत्या दादा ताई पप्पा मम्मी हे सगळे म्हणजे परिवारची सगळे सगळे मंडळीशी त्यांना माहिती असावी. आता जसं मॅडमने एक उदाहरण दिलं की तुम्ही स्वयंपाक करता तर पोळीचा बरोबर, आता पोळी गोल असते मग आता छोटे मुलं काय करतात आपण सांगतो स्वयंपाकाला जा बाबा जेवण करून राहिले बाबाला एक पोळी देऊन दे दुसरी पोळी देऊन दे तिसरी पोळी देऊन दे बरं सांग बरं असं ते बाबाला किती पोळ्या खाल्ले बरोबर. हे प्रश्न तुम्ही बेदी म्हणजे आपण जे चार क्रिया म्हणतो बेरीज बजावती गुणाकार भागाकार लहान असल्यामुळे बेरीज आणि बजावती त्यांना सांगू शकतात. आता जसं तीन पोळ्या खातात आता तिच्या वडिलांनी अर्धी पोळी किंवा एक पोळी परत केली तर सांग पहिल्यांदा वडिला बाबांना किती पप्पांना किती पोळ्या दिल्या त्या तीन मग त्यांनी किती पोळी परत केली लिहा म्हणजे त्यांनी किती खाल्ले दोन. म्हणजे छोट्या छोट्या काय असतात पण आपल्या घरच्या घरी ना जसं तुम्ही आपल्याकडे किचन रूम आहे तिथं तुम्ही असं बऱ्याचशा गोष्टींचं असं उदाहरण देत वाट्या चम्मच लहान लहान मुलांना सांगू शकता की चम्मच कहा. आता हे किती हा किती वर्षाचा तीन वर्षाचा असं काय त्याला थोडी समज आहे तो चम्मच दोन चार चम्मच काढून मोजू पण शकतो हा की नाही आणि मुली सांगू शकते की हे किती आहे त्याला अगर थोडी थोडी सवयच लागली. आता हे पहिल्यावर जाणार आहेत हा हे आणि मुलगी तर त्यांना सांगू शकता की तुम्ही आता चम्मच वाट्या किती आहेत मग आता उदाहरण चम्मच आपल्या कमी जास्त करणे आहे आपल्या वजाबाकी शिकवायचे नाही तर त्यांना त्यांची समज करून दाखवायचे आहे. तर आता आपल्या घरी सहा चम्मच आहे तिला मुलं लावले तर सहा चम्मच मग लिहून दाखव त्याला लिहितं पण पुस्तकं आहे आपल्याकडे की तुम्ही जरी चार्ट असेल एका दोन असेल किंवा शंभर रुपये चार्ट असेल मग आता तू हे सहा कष्ट कोणते हो दाखव बरं मग त्या चार्टमधून आपल्या पुस्तकामध्ये पण ते चार्ट दिले आहे. बरं हे 10 पर्यंत आता लहान मुलांना आपण 100 पर्यंत संख्या यायलाच पाहिजेत असं काही नाही आपण जब जोरजबरदस्ती देऊ शकत ते फार छोटेसे आहेत आता ते पहिल्यावरच प्रवेश करणार तर त्यांना इथं बघा उदाहरणासहित तुमच्या मातांसाठी सूचना पण दिलेली आहे त्याला की कसं करायचं एक आता मी म्हटलं की चम्मच सहा चम्मच आहेत त्या सहा चम्मच सांग बरं सहा कोणत्या आकाराचा आहे किंवा सहा कोटी लिहिलेलं आहे मग ते सहाच्या सहा दाखवेल मराठीत पण आहे आणि इंग्लिश हा मराठीत पण झाला मग इंग्लिशमधला सहा कसा असतो तो लिहून पण दाखवेल लिहून आता बरं सहा हे आता सहा असे असतात आणि सहामधून मला तीन चम्मच परत कर बरं आता मग तुझ्याकडे किती राहिली माझ्याकडे तू किती दिली होते किती किंवा छोट्या छोट्या उदाहरणामध्ये तुम्ही सांगू शकता जसं हे वजाबाकी झालं गेरजेचं पण झालं आता तुझ्याकडे दोन वाट्या आहेत आपल्याकडे वाट्या असतात वाट्या काढ किती असतं ते वाट्या मोजे आता मग आणखी मग तुम्हाला जे आमच्या सध्या बघा किमान आपण 10वी पास पण आपल्या होत्या का पण आता त्यांच्या लेवलच्या प्रमाणे आपण आपल्या मुलाची स्वतःच्या मुलाची तयारी आपण आत्ता करू शकतो की कामं कितीही असतो आपण नेहमी तो बहाना असतो तर मॅडम आम्हाला शेतीची कामं असतात घरांची कामं असतात तर तुम्ही स्वतःच्या पोटच्या मुलासाठी मुला मुलीसाठी एवढं त्याच्या काढू शकता तरी तुम्ही आजची स्त्री ही वेळ शिक्षित आहे नाही का म्हणून शासनाला कोरोनानंतर बराचसा जो प्रभाव आपल्या सर्वांना होतो मोठ्या मोठ्या मुलांना काही काही मुलं असं अग्नि वगैरे आहे अगं दिलं तर तुम्ही आपल्या दुखारी येतात मुलं घेऊन बसले की नाही ते एका दिवसात बाहेर येऊन टाका मग तुम्ही बघा सर नंतर काय 31 दिवशी टाकला 31 दिवस तुम्हाला तुमच्या मुलीला ज्या गोष्टी आणखी काय येईल म्हणजे मी त्यांना उभारून देऊन जातो ते सगळ्यांसाठी आहे की आपल्या मुलांना अगर बघायला गेलं तुमच्या मुलगा एका दिवसांची करू शकेल 2 दिवस बी लागेल करायला गेलं तर मनावर घेतलं तर नाहीतर 2 महिने बी लागेल बरोबर आहे.
बाकीची ऍक्टिव्हिटी करायला किंवा काही काही गोष्टी रंग भरणे वगैरे वगैरे. मुलांचं कसं असते ते एका छोटीशी गोष्ट किंवा मोठी गोष्ट मुलांनी केले ते मन लावून ते दिवसभर खोळत नाही किंवा एक दोन तास त्या गोष्टीलाच करायमधलं त्या खेळलं द्या. तो खेळणाऱ्या तुम्ही 1000 रुपयाचा असो 500 रुपयाचा 100 रुपयाचा असो तो सोडतपर्यंत त्याला हात त्याला सोडण्यात नाही असे लहान मुलं असतात. काय तुम्ही काय म्हणता अरे आत्ताच चांगलं की 100 रुपये एवढा महागडा होतो ना आता तुम्ही त्याच्या पुढं सोड सोड करून फिरवून म्हणजे मग त्यांची ते एकाग्रता बरोबर त्या एकाग्रताला आपल्या मुलांना कसं आपल्याला अभ्यासासोबत निगडीत लावा लागेल हे महत्त्वाची भूमिका असते तिथं बसलेल्या सर्व भाषांची. तर की माता तुम्ही आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये सहभाग घेतो आता मागच्या वर्षीपासून जसं आता तुमची कोणत्या आता तुम्हाला माहीत असेल की मिथून महाराष्ट्र दिवस माता पाठ्याच्या सहभाग शिक्षणामध्ये तुम्हाला काही आयडिया उद्योगात येत असेल ते बघितलं असेल तर ते बघाल की मातांमध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात. आता ही जे पहिल्या वर्गातले माता आहेत त्यांच्यासाठी पण आता ह्या 2-8 आठवड्यापर्यंत त्याच प्रकारचं आयडिया उद्योगात त्यांना येणार आणि ते पुढे झालो पहिल्या वर्गाला होतील तर हे तुमच्याच गटामध्ये सामील होणार हे वेगळं नाही फक्त अलग ग्रुप तर जे आपले तुमच्या मुलांसोबत जे काही ॲक्टिव्हिटी घ्याल म्हणजे ह्या इतर पुस्तकामध्ये असलेल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करून बघा. इथं सुचल्या पण आहेत प्रत्येकाला आपल्या पालकाला काय करायचं आहे हे कसं प्रकारे घ्यायचं आहे काय इथं आहे की पालकाकडे सुचला कागदाच्या मदतीने मागील पानावर दाखवलेल्या क्रियाकृतीनुसार मुलांकडून पक्षी तयार करून घ्या. आपण लहानपणी ते कागदाचे नाव बनवत होतो थोडी बरोबर ना पाण्याजमी लहान सगळे आधी कोण करत होतो ते कसे करतात. आता बरेचसे मुलं बघा आजच्या काळातले आत्ताच आहे त्या मुलांचं प्रथम दिसत नाही तुझ्या मागचं कारण काय बरोबर नाही तर आपण जेव्हा तुम्ही आर्थिक किंवा तुम्ही जेव्हा आत्मनिर्भर आपण लावू शकतो तो शाळेच्या बाहेर किंवा नागा वर्गात शिकले जात असे ओके रंग ओळखता येतात का संजीवने सांगितलं तिला हा हा मी तिला सांगितलं ना हा 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 माहीत आहे संजीवने येतं एक दोन तिला येत आहेत आता आपल्या पूर्ण कुटुंबाबद्दल माहिती वगैरे सांगता येईल म्हणजे आपल्याला त्यांना नाही का आत्मविष्कार करता आला पाहिजे मनातल्या गोष्टी आत्मविश्वासाने सांगता आलं पाहिजे असं त्यांना तयार करायचं आहे. घाबरले की मग विकास खुंटेल तर ते बोलताना पण असं डेअरिंगने बोलता आलं पाहिजे असं आपल्याला तयार करायचं. तुमचा काय अनुभव होता पहिल्या वेळामध्ये आले आपल्या मुलाला काय येतं नंतर तुम्हाला हे कार्ड आणि पुस्तक मिळाली त्याच्यानंतर तुमच्या म्हणजे नव्हते का तुम्ही बरं तुम्ही होते का तुमचा अनुभव सांगा तरी पण आला या येतच नाही याला असं कशाने जास्त सांगाना तर लढालेच बसून जाते असं सांगा म्हणजे घाबरते लढालेच बसून जाते आत्मविश्वास कमी आहे शाळेतही नाही अंगणवाडीतही तो बोलतो त्याला शब्द बोलते ना जर असं जोराचे बोलला तर सगळ्यांना लढाले बसून जाते मग वाचत पण नाही पकडत पण नाही काहीच नाही होतं वाशिम बोलताना काही मुलं हळवे असतात ते लाजरे पण असतात आणि काही काही बोलत नाही काही मुलं ते तसे बोलतात का. काय नाव आहे तुझं काय नाव आहे बेटा नाव सांग नाव सांगत नाव सांग सगळ्याचे नाव सांगते कुटुंबाचे घरचे सगळ्याचे पण असं बोललं तर बोलत नाही अंगणवाडीत नव्हतं बोलते लागेल त्या स्वयंसेवक आहेत तुमचा अनुभव आपण आहे काय तुमच्या काय आतापर्यंतच्या ह्या 27 तारखेपासून आजच्या 9 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या मुलीसोबत तिला अक्षर ओळखता येतात बरं पहिल्यांदा मला सांगा की मेळावा कसा वाटला तुम्हाला मेळाव्यामध्ये तुमचं मेळावा कसं झाला तुम्हाला कसं झाला मेळावा छान झाला मेळाव्यामध्ये म्हणजे टप्प्याटप्प्याने कृती केला आणि त्यात त्यांना चांगले येते की त्यांना काही मदतीची गरज आहे हा बघितला तर त्यांनी तर सगळे त्यांची जी क्षमता आहे ती म्हणजे चांगली आली फक्त त्यांना दोरीने उड्या मारता येत नव्हते ते आता पण नाही येत आहे तुम्ही मारून पाहिले का नाही मला येते बरोबर कसं आहे आपल्या मुलाला पण आई आपलं बाळ कसं आईला येते तर आई जेव्हा करून दाखवेल बाई असं करतात तेव्हा आपल्या पण मुलं बरोबर पण कसं एकासोबत दोन पाय नाही घेते एक एक पाय घेऊनच हळूहळू इम्प्रूव्हमेंट होत आहे आणि ते चित्र पाहून ते गोष्टी सांगते आता
अक्षरही ओळखता येतात आणि ते कसे कहाणी वगैरे नाही का गोष्ट सांगितलं. छान. आणि तुम्हाला काय वाटलं जसं हे मुलांबद्दल तुम्हाला तुम्हाला म्हणतो की नाही आपण एखादा पिक्चर बघितला तर त्याच्यातून आपल्या तो बोध भेटला तर शिकायला मिळाला. तुम्हाला काय शिकायला मिळालं तर ह्या हा उपक्रम म्हणजे कसा आहे घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे दरवर्षी घेतलं पाहिजे कसं म्हणजे कोणतीही कृती जसं आपण जे नेहमी करतो त्याच्यापर्यंत ठीक आहे पण तसा काही अभियानामार्फत केला तर त्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट येते. आपण अजूनही करतो नाहीतर जसं होते जाते शाळेत करते चांगलं वाटलं. तुम्ही गेलते का मेळाव्याला? घरी ताईनं सांगितलं असेल तुम्हाला की असं असं झालं आम्ही असं असं केलो तर याची मम्मी ते करत असते घरी. तुम्ही बघता म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय तयारी केली पण एक गोष्ट आहे म्हणजे कसं आपण कहाण्या वगैरे सांगितलं ना त्याच्यावरून याच्यामध्ये तुला काय बोध भेटला ते बोधाचा निष्कर्ष लावते ते स्वतःच लावते. तर तेच होतं की हा ह्या कार्यक्रमाच्या किंवा तुम्हाला बोलवण्याचा उद्देश की आपल्या मुलाला जसं आता आपल्याला जी तयारी करायची आहे हे 8 आठवड्यापर्यंत तर आईची भूमिका मधून किंवा वडिलांची भूमिका मधून फार महत्त्वाची आहे. आणि किंवा मॅडम एक दिवस येईल तुम्हाला मार्गदर्शन करेल किंवा काही तुम्हाला येते किंवा काही येत नाही हे फक्त दिसेल पण नंतर घरी तुम्हाला काय तुमचं बाळ हा तुमच्यासोबत सकाळपासून रात्री झोपेपर्यंत हे तुमच्या जेवण आहे 24 तास म्हणायला हरकत नाही बरोबर. तर आईची भूमिका किंवा पालकाची भूमिका यातून महत्त्वाची असते आणि तुम्हाला इथून सवय लागली की नाही तिथे मोठे आता काहींकडे जसं आता काहींकडून माहिती होती त्यांची मुलगी मोठी आहे एक मोठी आहे छोटा आहे तर काही काही पालकांकडे असे असते की तिसरीच असेल किंवा दुसरीच असेल काही सातवीत पण असेल दोन पाल्य असले नाही का काही म्हणजे छोटे आणि मोठे पण असतात. तर अभ्यासासोबत आपली पण भूमिका महत्त्वाची की जसं तुमच्या जो शाळेमध्ये तो अनुभव होता की माझ्या मुलाला काय काय मुलं काय आत्ता झालं ते पुस्तक तर घेतात आपल्याला सांगतो ते बोलतो असेल पण पण वाचते की नाही वाचते हे कळत नाही पण ते काय म्हणतात ते मनातल्या मनात वाचतं पण आपल्याला वाचता येतं ना बरोबर ठीक आहे एकदा वाचून द्या एकदा परीक्षेत घ्यायची आहे ना मुलाची तुम्ही एकदा पेपर वाचून द्या किंवा 10 ओळी वाचून द्या आणि त्या 10 ओळी त्याला प्रश्नही करा नक्की वाचलं की नाही वाचलं हे आपल्याला सांगेल आई म्हणून की आपल्याला आजच्या चांगल्या प्रकारे वाचता येते आजची आई म्हणलं तर त्याच गोष्टीसाठी आईच्या सहभाग ह्या शिक्षणामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये सक्रिय सहभाग असावा आणि याचप्रकारे आपण आपल्या मुलाची पहिल्यापासून किंवा शाळापासून तयारी चांगल्या प्रकारे तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर जेव्हा पहिला प्रवेशच्या 26 जूनला जूनला जेव्हा शाळा उघडेल तर तुमचा मुलगा हा पहिल्या वर्गातला तो ह्या ज्या क्षमता आहेत ह्या क्षमताच्या पलीकडच्या मला जास्त काही गोष्टी त्याला येतील अशी मी सर्व मातांकडून पालकांकडून अपेक्षा करतो आणि एवढे बोलून सर्वांचे धन्यवाद आभार. तुम्ही जसं मातांचं मीटिंग घेता की नाही तर माता मीटिंग वगैरे घेतो आपण आधी काय करत होतो सर आम्ही पहिला असं झालं की विद्यार्थ्यांनाच त्या माता लीडरकडे शिकवायला पाठवलं होतं तर मी आहे साधी जातीला मला काही माहीत नव्हतं मग घ्यायची होती सभा मग आता आमचे सर म्हणाले म्हणा मी काय घेत नाही तुम्ही पा मग मी व्हिडिओ पाहिला तर तेव्हा कळलं की माता लीडरनी इतर मातांचं मीटिंग घ्यायचं आणि मग त्यांना सांगायचं की हाऊ टू हँडल मोबाईल आणि मग आपले ते अति तात्काळ इमर्जन्सी नंबर वगैरे हे म्हणजे आपण सांगायचे तर तेव्हा मग यांना मी चेंज केलं आणि यांची मीटिंग घेतली असं करायचं कारण प्रत्येक मुलाच्या मागे कसं माता लीडर राहणार आपल्या मुलाला सोडून तर मग ती संकल्पना क्लिअर झाली. तर तुम्ही जेव्हा सभा घेता मातांचे तर त्यातला अनुभव सर विचारा तुम्ही होते ना ताई मी घेतले तर त्याला आपण कसं 4-4 मुलांच्या जे माता आहे त्यांचा आपण एक ग्रुप केला आहे आणि प्रत्येक आठवड्याला जो आयडिया व्हिडिओ देते ते आपण चारही माताला जशी आपल्याला वेळ अवेलेबल असते त्या वेळेमध्ये आपण त्यांना बोलवतो आणि व्हिडिओमध्ये जे पाहिला किंवा त्यांना तो व्हिडिओ दाखवून त्यांना ह्या गोष्टीस आपण सांगत असतो.
आणि मग ते आठवड्याभर जो व्हिडिओ मध्ये त्यांना दाखवतात ते आपल्या मुलांना सांगत असतात. हो म्हणजे मोठी मुलगी आहे ना, हे हे आहेत ह्या आणि ह्या रिपीट मात आहेत, बाकी नवीन मात म्हणून यांना माहित आहे. तुम्हाला त्या आयडिया कार्ड बद्दल संपूर्ण व्यवस्थितपणे माहिती आहे. अशाच प्रकारे आपले जसं प्रत्येक आठवड्याला अंगणवाडीताई भेटी देतील तुम्हाला, तर त्या प्रत्येक अंगणवाडीताई म्हणा आम्ही म्हणा, जेव्हा आम्ही येऊ तर आम्ही भेटी घेऊ, अंगणवाडीताई सांगतील की या आठवड्यात तुम्हाला काय मुलांना शिकवायचं आहे. तसंही येणं पण नाही झालं समजा, तरी पण आपल्या ह्या प्रकरणानुसार जायचं आणि विद्यार्थ्यांना पूर्ण आले पाहिजे असं आपल्याला ट्राय करायचं. आणि आता बघा, परवाच एक लिंक तुम्हाला पोस्ट केली आहे आपल्या ग्रुपवर आलेला आहे, तर त्या लिंकमध्ये जे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते त्या मुलांकडून करून घ्या. काही जेव्हा तुम्ही भेटी द्याल यांच्या घरी, तर ह्या लास्ट याच्यात नाही काही ते बोले करायचे, तर एका आठवड्यात एक वेळेस भेट दिली. तुझ्या बहिणीचं नाव काय सांगितली? मोठ्याने सांग, मोठ्याने मोठ्याने जोरात बोल. आजोबाचं नाव सांग. आजोबाचं नाव काय? बाबा आणि बाबाचं नाव रमेश. पण आजी आहे का? आजीचं नाव. आजीचं नाव काय? पुस्तकला किंवा पुरे अरे वा, म्हणजे भावच नाही तितकं नाही. नाव सांग, नाव सांग. बरं नाव सांग, फक्त नाव सांग. आणि गावाचं नाव? आणि मम्मीचं नाव काय? आणि तुला आवडते का खायला? काहीतरी आवडत असेल ना? काय आवडत? कोणता फळ आवडते? टरबूज. बर आता तो सांगत एवढा लाजरा आहे खूपच. वारांचे नाव सांग. मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. अच्छा, सातही वारांचे नाव. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. या नंबर आहेत ना? नंबर इथे. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, मछली जल की राणी येते तुला? येते चिकू चिकू चा. ये इथे उभा रहा. चिकू चिकू चा चा गळून चुवाना चा. मस्त मस्त. अरे वा वा, कविता छान वाटली मला. तर आज जी आपली पहिले पाहुल अंतर्गत प्रथम सभा आयोजित झाली, त्या सभेमध्ये आपण सर्व पालक उपस्थित झाले. आणि बघा, आपण म्हणतो की आपल्याला शेतातले कामं आहेत, पण शेतातले काम तर आपण करूच आपल्या पोटापाण्यासाठी, परंतु हे जे मुलं आहेत ज्यांच्यासाठी आपण वेळ देत आहोत, आणि एक्स्ट्रा तर वेळ द्यायची नाही आहे, परंतु समजा असं काही विद्यार्थी असेल जसं हा बाळ की बोलत नाही, याच्यासाठी जास्त एफर्ट लागणार आहे, तर त्याच्यासाठी असं स्पेशली आपल्याला बसावं पण लागणार आहे किंवा स्वाभाविकपणे आपण काम करण्याकरता पण शिकवणार आहोत, तर हे काही तुमचं हे पुढचं भविष्याचं पोटपाणी आहे. जसं आपल्याला माहिती आहे का, आता पेन्शन तर बंद आहे, मग हे आपली पेन्शन आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण पेन्शनच्या वयाचे होऊ तेव्हा हे कमवते होतील ना, मग हे यांनी चांगलं कमवलं की आपली पेन्शन तयार होणार आहे. तर आपली ही पेन्शन आहे आणि आपला बाळ आहे, आपलं नाव रोशन झालं पाहिजे, त्यासाठी सर्व माता पालक असो किंवा वडील पालक असो, सर्वांना आपल्याला मिळून प्रयत्न करायचा आहे. आणि मी या सभेच्या अंतर्गत हे आवर्जून सांगू इच्छिते की जिथे तुम्हाला शिक्षकांची गरज आहे, जिथे तुम्हाला अंगणवाडीताईंची गरज आहे, तुम्ही निश्चित आम्हाला फोन करा आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन विचारा. आणि या सभेमध्ये
सर्व उपस्थित झाले आणि स्पेशली खूप चांगलं असं वाटतं की आपल्या या सभेला सन्माननीय तुरकले साहेब तालुका कोऑर्डिनेटर प्रथम संस्थेचे उपस्थित झाले आणि स्पेशली त्यांनी आज जो मी कार्य करणार होती ते त्यांनी केलं त्याबद्दल मी त्यांच्या माझ्या शाळेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच सर. इथेच आपली सभा संपली असं मी जाहीर करते. थँक्यू.